जगभरातील अनेक देशांमध्ये दे कोरोना व्हायरस विरोधातील लस शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे यामध्ये दे काही देशांमधील दे संशोधकांना सकारात्मक परिणाम मिळालेले आहेत या वृत्तामुळे भारतीय गुंतवणूकदारांच्या आशा या पल्लवीत झाल्या असून त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारामध्ये दिसून आला आहे आठवड्यातील व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक हा सेन्सेक्स पाचशे अकरा अंकांच्या वाढीसह अडतीस हजारांच्या जवळ बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी एकशे चाळीस अंकांच्या वाढीसह अकरा हजार एकशे बासष्ट अंकांवरती बंद झाला